हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू समर्थ साइंस एकेडमी। आपले यूट्यूब चैनल आहे ज्याचं नाव आहे एन्जॉय साइंस। जर तुम्ही चैनल मध्ये नवीन आहात तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राइब करा। आज आपण हायड्रोकार्बन्सचं लेक्चर नंबर 10 बघणार आहोत, इंट्रोडक्शन ऑफ ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स। आज मी तुम्हाला ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्सचं इंट्रोडक्शन करून देणार आहे। आतापर्यंत आपण हायड्रोकार्बन स्टडी केले आहेत अल्केन्स, अल्कीन्स आणि अल्काइन्स। अल्केन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, अल्कीन कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि अल्काइन्स कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड्स। आज आपण ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स बघणार आहोत। ॲरोमॅटिक या शब्दामध्ये जो ॲरोमा आहे याचा अर्थ असतो स्मेल, म्हणजे नंबर ऑफ असे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत जे काही नॅचरल सोर्सेस पासून आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांना विशिष्ट असा एक स्मेल असतो। मग ते काही रेझिन्स असतील, बॉल्झम्स असतील किंवा ऑइल ऑफ विंटर ग्रीन असेल, व्हेरियस प्लांट्स वगैरे, काही जे फ्लावर्स असतील ते, तर असे बरेचसे नॅचरल सोर्सेस आहेत ज्यांना विशिष्ट असा स्मेल आहे, त्या स्मेललाच ॲरोमा म्हणायचं। आणि ते ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मुळे स्मेल फॉर्म झालेला आहे त्यांना ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंड असं म्हणायचं। मेनी ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑप्टेन फ्रॉम नॅचरल सोर्सेस लाईक रेझिन्स, बॉल्झम्स, ऑइल ऑफ विंटरग्रीन ETC पजेसिंग प्लेझंट फ्रेग्रन्स, म्हणजे त्यांना एक विशिष्ट असा चांगला असा एक वास असतो, त्यांना आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणायचं। जसं काही फ्लावर्स वगैरे असतील त्यांच्यामध्ये असणारा स्मेल, रेझिन्स वगैरे काय असतील त्यांच्यामध्ये असणारा काही स्मेल, ऑइल ऑफ विंटरग्रीन असेल तिथे असणारा स्मेल, तर या पद्धतीने। ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अरिन्स। या ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्सलाच अरिन्स असे म्हणायचं, जसं अल्केन, अल्कीन, अल्काइन्स, तसं हे अरिन्स। कंटेन ओनली कार्बन अँड हायड्रोजन, ज्यांच्यामध्ये काय असतील कार्बन आणि हायड्रोजन। बेन्झीन इज द सिम्पलेस्ट ॲरोमॅटिक कंपाऊंड, जो आपल्याला स्टडी करायचा आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड तो म्हणजे बेन्झीन आहे। तर बेन्झीन हा एक सिम्पलेस्ट ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे। बेन्झीन अँड ऑल कंपाऊंड दॅट हॅव द स्ट्रक्चर्स अँड केमिकल प्रॉपर्टीज रिझेम्बलिंग बेन्झीन आर क्लासिफाय ॲज ॲरोमॅटिक कंपाऊंड। बेन्झीन किंवा त्याच्यासारखी जेवढी पण स्ट्रक्चर्स आहेत ज्यांच्यामध्ये बेन्झीनचं स्ट्रक्चर सारखं स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय, असं ॲरोमॅटिक स्ट्रक्चर दिसणारे, त्या सर्वांना आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणायचं। जसं बघा, सिम्पल काय एक्झाम्पल्स आहे, हा बेन्झीन आहे, त्या बेन्झीनला ज्यावेळेस CH3 ऍड होतो त्यावेळेस त्याला मिथिल बेन्झीन किंवा टोल्युन म्हणतात, याला दुसरं नाव पण आहे टोल्युन, मिथिल बेन्झीन किंवा टोल्युन। ब्रोमो बेन्झीन, फिनॉल, नॅप्थॅलिन या प्रकारची काही ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत। बेन्झीन काय आहे ते बघूया। द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेन्झीन इज C6H6। बेन्झीन इज पॅरेंट कंपाऊंड ऑफ मोस्ट ऑफ द ॲरोमॅटिक कंपाऊंड, म्हणजे बरेचसे ॲरोमॅटिक कंपाऊंडचा पॅरेंट कंपाऊंड हा बेन्झीनच आहे, म्हणजेच तेच या बेन्झीन रिंगला सबस्टिट्यूटेड असतात। बेन्झीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H6। कोल टार अँड पेट्रोलियम आर टू लार्ज स्केल सोर्सेस ऑफ बेन्झीन। कोल टार म्हणजे डांबर, पेट्रोलियम म्हणजे पेट्रोल डिझेल वगैरे यांच्यासारखे जे फ्युएल्स आहेत ते, हे महत्वाची सोर्सेस आहेत बेन्झीनची। अँड ॲरोमॅटिक कंपाऊंड लाईक टोल्युन, टोल्युन आता सांगितलं, बेन्झीन रिंगला CH3 असेल तर, फिनॉल बेन्झीन रिंगला OH असेल तर, नॅप्थॅलिन दोन बेन्झीन रिंग एकत्र असतील तर। इट इज अ कलरलेस लिक्विड हॅव्हिंग कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर। बेन्झीन हे कलरलेस लिक्विड आहे ज्याला एक विशिष्ट असा स्मेल असतो। इट्स बॉइलिंग पॉइंट इज 353 केल्विन। बेन्झीनचा बॉइलिंग पॉइंट आहे 353 केल्विन। इट वॉज सिंथिसाइज बाय बेथलॉट इन 1870 फ्रॉम ॲसिटिलिन। सर्वात पहिले हा सिंथेसाइज केला होता बेथलॉट यांनी 1870 मध्ये ॲसिटिलिन पासून। बेन्झीन वॉज ओरिजिनली कॉल्ड फिन अँड हेन्स C6H5 इज कॉल्ड फिनिल ग्रुप। बेन्झीनला ओरिजिनली फिन असं नाव देण्यात आलं होतं
आणि म्हणून आपण C6H5 ला फिनिल ग्रुप असं बोलतो. आता डिफरन्स बिटवीन ॲरोमॅटिक अँड ॲलिफॅटिक कंपाऊंड्स पाहूया. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कंटेन हाय पर्सेंटेज ऑफ कार्बन, ॲलिफॅटिक कंपाऊंड्स कंटेन लो पर्सेंटेज ऑफ कार्बन. म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये कार्बनचं पर्सेंटेज जास्त असतं, तर ॲलिफॅटिक मध्ये कार्बनचं पर्सेंटेज कमी असतं. त्यामुळे ॲरोमॅटिक कंपाऊंड बर्न होताना ब्लॅक कलरचा धूर बाहेर पडतो, म्हणजे सुटी फ्लेम. म्हणून सेकंड पॉइंट बघा, दे बर्न विथ सुटी फ्लेम, म्हणजे काजळी तयार होऊन जाते आजूबाजूला बर्न होत असताना. जसं चूल वगैरे पेटलं असेल तर वरती बघा कुठे काजळी आपल्याला तयार होताना जमा झालेली दिसते, ती सुटी फ्लेम असते. तर मग ॲरोमॅटिक कंपाऊंड बर्न विथ सुटी फ्लेम आणि ॲलिफॅटिक कंपाऊंड बर्न विथ नॉन सुटी फ्लेम, म्हणजे अशा प्रकारची धूर वगैरे ब्लॅक असा धूर याच्यातनं बाहेर पडत नाही. दे आर सायक्लिक कंपाऊंड विथ अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड्स. ॲरोमॅटिक कंपाऊंड हे सायक्लिक असतात आणि अल्टरनेट डबल अँड सिंगल बॉन्ड असतात. दे आर ओपन चेन, बट मात्र ॲलिफॅटिक हे ओपन चेन असतात, म्हणजे ही सायक्लिक स्ट्रक्चर नाही आहेत, ही ओपन चेन आहेत. दे आर नॉट अटॅक बाय नॉर्मल ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट. यांच्यावर नॉर्मल जे ऑक्सिडायझिंग किंवा रिड्युसिंग एजंट्स असतात त्यांच्या रिएक्शन होत नाही. दे आर इझिली अटॅक बाय ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट, बट ॲलिफॅटिक कंपाऊंड हे इझिली ऑक्सिडाइज अँड रिड्युसिंग एजंटशी अटॅक त्याच्यावर होऊ शकतात. दे डू नॉट अंडरगो ॲडिशन रिएक्शन इझिली. ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये इझिली ॲडिशन रिएक्शन होत नाही. दे डू नॉट डी कलराइज डायल्यूट अल्कलाइन एक्वस केमोनोफोर अँड बी आर टू इन CCl4 दो डबल बॉन्ड्स अपियर इन देअर स्ट्रक्चर. जरी त्यांच्या डबल बॉन्ड प्रेझेंट आहे तरी त्यांची कॅमेनोफोर ब्रोमिन आणि CCl4 यांच्या बरोबर डी कलरायझेशनची रिएक्शन होत नाही. अनसॅच्युरेटेड ॲलिफॅटिक कंपाऊंड अंडरगो ॲडिशन रिएक्शन. आपण शिकलो बघा ॲडिशन रिएक्शन मध्ये हॅलोजनेशन, हायड्रेशन, हायड्रोजनेशन या सर्व रिएक्शन इझिली होऊन जातात ॲलिफॅटिक कंपाऊंड मध्ये, मात्र त्याच रिएक्शन इथे इझिली होत नाही. दे डीकलराइज, आणि इथे असणारे डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड जे असतात ते कॅमेनोफोरच्या सोल्युशनमुळे डीकलराइज होऊ शकतात. आणि ही टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन सुद्धा आहे, पण ती आपल्याला ॲरोमॅटिक मध्ये दिसत नाही. दे प्रेफर सबस्टिट्यूशन रिएक्शन. इथे सबस्टिट्यूशन रिएक्शनच होतात. कालच तुम्हाला मी व्हिडिओ टाकलाय बघा शॉर्ट, त्याच्यात तुम्हाला मी ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये सबस्टिट्यूशन रिएक्शन जसं फ्रिडलक्राफ्ट अल्कायलेशन, फ्रिडलक्राफ्ट असायलेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन या सर्व रिएक्शन सबस्टिट्यूशन रिएक्शन इझिली होतात. ॲलिफॅटिक कंपाऊंड मध्ये सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक कंपाऊंड गिव्ह सबस्टिट्यूशन रिएक्शन. जर तो सॅच्युरेटेड असेल तरच देईल, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर ॲडिशन रिएक्शन फेवर करतात. तर हा आहे डिफरन्स. हे झालं इंट्रोडक्शन ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड. तर आज आपण ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स इंट्रोडक्शन करून घेतलं आणि डिफरन्स बिटवीन ॲरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक कंपाऊंड पाहिला. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.